डिग्री मधून डिग्री मिनिट सेकंड मधून आपण एक पर्टिक्युलर डिग्री च्या व्हॅल्यूज काढत होतो आणि त्यांना आपण कशात कन्वर्ट करत होतो रेडियन मध्ये कन्वर्ट करत होतो. एक एग्जांपल होता आपण लास्ट एग्जांपल मोर म्हणजे 72 डिग्री 36 मिनिट्स. ओके फर्स्ट ऑफ ऑल वी हैव टू कन्वर्ट दिस मिनिट इनटू अ डिग्री. ओके मिनिटला आपण कशात कन्वर्ट करणार डिग्री मध्ये आणि दोघांची ऍडिशन करून आपण त्याला पूर्णपणे कशात आणणार डिग्री मध्ये आणणार. मग डिग्री मध्ये आणण्यासाठी 72 प्लस 36 ज्या वेळेला मिनिटचा डिग्री मध्ये कन्वर्ट होतो हा मिनिट मध्ये आहे मिनिटचा डिग्री मध्ये कन्वर्ट होतो केव्हा होणार जेव्हा आपण 60 ने त्याला डिवाइड करणार. हा ऑलरेडी डिग्री मध्ये होता हा मिनिट मध्ये होता म्हणून मिनिट मधून डिग्री मध्ये आलं. जेव्हा आपण त्याला 60 डिग्री डिवाइड केलं तेव्हा आपण त्याला पूर्णपणे डिग्री मध्ये घेऊन आलो. आता याला कॅल्क्युलेट करायचं फक्त बघ तर हा इथे 5 म्हणजे 3/5 डिग्री. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा फॉर्म्युला घे 360 प्लस 3/5 देन 363/5 हा कशात आहे डिग्री मध्ये. ऍक्च्युअली बघायला गेलं तर हा फ्रॅक्शन मध्ये होता पॉइंट मध्ये होता. आपण पॉइंट मधून कशामध्ये जायचं आपल्याला आता ऑब्व्हियसली आप डिग्री मध्ये डिग्री मधून कशात जायचंय रेडियन मध्ये. ज्या वेळेला डिग्री मधून रेडियन मध्ये जातो त्यावेळेला आपण मल्टिप्लाय कशाने करणार 363/5 × π/180 दॅट्स अनदर युनिट रेडियन. ओके नाउ जस्ट डिवाइड होत असेल डिवाइड करा बाद द्या पटकन सांगा 21 60 अजून जातोय दॅट्स इनफर्स. ओके 60 × 5 300 दॅट्स 121 π/300 रेडियन. Thus, in terms of degree and minute, we have to convert into a radian. तसाच कन्वर्ट केला आपण रेडियन मध्ये कन्वर्ट करू. लक्षात घ्या एग्जाम्पल महत्त्वाचे या टाइप मध्ये आपल्याला एक तरी एग्जाम्पल या फॉर्मॅट मध्ये विचारू शकतात. डिग्री मिनिट सेकंड मध्ये पण कन्वर्ट केलं त्या फॉर्मॅट मध्ये आपण एग्जाम्पल्स पर म्हणजे आपल्याला यायला पाहिजे डिग्री काय मिनिट काय सेकंड काय हे आपल्याला कळायला पाहिजे. डिग्री मधून मिनिट मध्ये कसं जायचं बरोबर ना डिग्री मधून सेकंड्स मध्ये कसं जायचं किंवा तिकडनं सेकंड्स मधून डिग्री मध्ये कसं जायचं मिनिट मधून डिग्री मध्ये कसं जायचं. तुम्हाला एक कन्वर्जन मी सांगितलं की आपण ज्या वेळेला एखादी व्हॅल्यू काढतो एक 1 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला आधी पण विचारलंय 1 रेडियनची 1 डिग्रीची व्हॅल्यू 1 डिग्रीची व्हॅल्यू सांगा हा 1 डिग्रीची व्हॅल्यू फक्त व्हॅल्यू विचारली 1 डिग्री सांगा 1 रिव्होल्युशन सांगा 1 रिव्होल्युशन किती आहे 360 डिग्री असत बरोबर ना 360 मधला एक पार्ट 1 डिग्री दॅट्स व्हाट इज अ 1 डिग्री 1 डिग्री विल बी डिवाइडेड इन द 60 मिनिट्स. ओके दॅट्स 1 मिनिट त्याच्यातला एक भाग 60 सेकंड. आपण जर याला ओव्हरलुक केलं तर याच्यावरून आपल्याला कळतं की डिग्री मधून मिनिट मध्ये जाताना काय करावं लागेल बरोबर ना मिनिट मधून डिग्री मध्ये जाताना काय करावं लागेल हे याच्यावर कळत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर असं सांगितलं डिग्रीचं कन्वर्जन 1 डिग्री इज इक्वल्स टू हाऊ मेनी मिनिट्स बरोबर ना 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट्स बरोबर ना. पण जर आपल्याला डिग्रीचं कन्वर्जन 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 × 1 मिनिट बरोबर ना 1 मिनिट किती वेळा घेतलाय आपण 60 टाइम्स घेतलाय तेव्हा कोण कम्प्लीट झाला हा 60 जर इकडे डिवाइड झाला तर बघा 1 डिग्री / 60 म्हणजे 1/60 डिग्री इज इक्वल्स टू 1 मिनिट ही झाली 1 मिनिटची व्हॅल्यू 1/60 डिग्री 1 मिनिटची व्हॅल्यू कशामध्ये डिग्री मध्ये 1 मिनिटची व्हॅल्यू कशामध्ये डिग्री मध्ये. तसंच जर मी सेकंडचं सांगितलं तर तसंच जर सेकंडचं सांगितलं तर मग लक्षात घ्या 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 × 1 सेकंड बरोबर ना 1 सेकंड 60 वेळा घेतला तेव्हा कोण येतो 1 मिनिट येतो 60 times 60 seconds then we have to get a 1 minute. Okay, हा 60 इकडे तर डिवाइड झाला 1/60 minute is equals to 1 second. एका सेकंडची व्हॅल्यू 1/60 हे लक्षात घ्या बरोबर ना. मग आपण जर कन्वर्ट करावं लागेल डिग्री मध्ये कन्वर्ट करावं लागेल तर 1 मिनिटची व्हॅल्यू किती आहे 1/60 डिग्री
वन मिनिट ची वैल्यू इथे वन सेकंड ची वैल्यू 1/60 मिनिट्स बरोबर ना. मग या मिनिट्स ला आपल्याला डिग्री मध्ये आणायचं तर 1/60 ने परत मल्टीप्लाय करावा लागेल तेव्हा डिग्री मध्ये कन्वर्ट होईल. आणि मग एक सेकंड इज इक्वल टू काय येणार मग 1/60 इनटू 1/60 डिग्री दॅट्स 1 सेकंड. आपल्याला त्याच्यावरूनच कन्वर्ट करायचं आहे बाकीचं काहीच घेणार नाही आपण. हे जे कन्वर्जन घेतोय फक्त या तीन गोष्टी लावून घेतोय म्हणून मी तुम्हाला परत परत सांगतोय या तीन गोष्टी महत्त्वाच्या. वन रिव्होल्यूशन इज इक्वल टू 360 डिग्री, वन डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स, वन सेकंड सॉरी वन मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. या तिघांवरून तुम्ही आणि तसंच कन्वर्जन तुम्ही कसं करू शकता मिनिट मधून डिग्री मध्ये डिग्री मधून मिनिट मध्ये दोघं बाजूला असं काय आपल्याला कंपल्सरी याच ट्रॅकने आपल्याला तिथे पोहोचायचं आहे. ओके दॅट्स व्हिएशन. नाव एक्झाम्पल चेंज फॉर्मॅट चेंज पुढचं नवीन एक्झाम्पल असेल थोडंसं ज्योमेट्रिकल पार्ट मध्ये जातोय त्यामुळे आपल्याला ज्योमेट्रिकल पार्ट मध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी माहिती असतात पाहिजे. ओके नाव क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन नंबर 7 इन अ ट्रायंगल एबीसी इन अ ट्रायंगल एबीसी मेजरमेंट ऑफ एंगल इफ मेजरमेंट ऑफ एंगल ए इज इक्वल्स टू 7π/36 रेडियन एंड मेजरमेंट ऑफ बी इज 120 डिग्री फाइंड एंगल सी इन अ डिग्री एंड रेडियन इन अ डिग्री एंड रेडियन. क्वेश्चन काळजीपूर्वक वाचा आणि मग त्यानंतर ठरवू आपण की काय करायचं असं. सध्या मी ट्रायंगल बघत आहे आणि ट्रायंगल मध्ये हे रिलेटेड एक्झाम्पल मी आधी सॉल्व करेल आणि मग त्यानंतर मी पुढे कंटिन्यू करेल. जनरली एक लक्षात घ्या मी ट्रायंगल मध्ये आलो त्यांनी काय लिहिलं आपल्याला सांगा बरं काय दिलं अँगल सी फाइंड आउट करा बरोबर ना. ऑब्व्हियसली आपल्याला अँगल ए अँगल बी अँगल सी चा काहीतरी रिलेशन इथे फाइंड आउट करावा लागणार आहे. आता माझ्याकडे एक जर ट्रायंगल असेल मला त्यांचे अँगल्स माहिती नाहीये तो ट्रायंगल कसा दिसतो मला हेही माहिती नाही. मी फक्त एक ऍज अ फिगर ड्रॉ केली हा अँगल ए बी आणि हा काय सी आहे बरोबर ना. त्यांनी असं म्हटलंय की अँगल बी जो आहे तो 120 डिग्री आहे दुसरा जो दिला रेडियन मध्ये दिला. पण पूर्ण एक लक्षात घ्या जेव्हा पण तुम्ही कॅल्क्युलेशन कराल त्यावेळेला एकच युनिट मध्ये मेजरमेंट ठेवायचं आहे एकच युनिट मध्ये. आता अँगल ए रेडियन मध्ये अँगल बी डिग्री मध्ये त्यांना कन्वर्ट करून घ्या दोघांपैकी आता हा डिग्री मध्ये येणार बरोबर तर याला डिग्री मध्ये कन्वर्ट करा नाही तर तुम्ही रेडियनचं आणि डिग्रीचं कॅल्क्युलेशन एकत्र नाही करू शकत बरोबर ना. एक रेडियन मध्ये एक डिग्री मध्ये दोघांना आपण कॅल्क्युलेट करायचं असं होणार नाही. दोघांना कशात ठेवावं लागेल डिग्री मध्ये ठेवावं लागेल. मग हा पण कशात पाहिजे मला डिग्री मध्ये पाहिजे हा डिग्री मध्ये ऑलरेडी लावून येतो याला चेंज करायची गरज नाही याला डिग्री मध्ये कन्वर्ट आणि कॅल्क्युलेशन इन टर्म्स ऑफ डिग्री सोपं असणार. डिग्री मध्ये कन्वर्ट केलं तर डिग्री मध्ये कॅल्क्युलेशन सोपे राहते. मग डिग्री मध्ये आधी कन्वर्ट करून घ्या याला आणि त्याला आपल्या रेग्युलर फॉर्मॅट मध्ये युज करा बरोबर ना. आणि त्यांनी अजून सांगितलंय की जर तुम्ही अँगल सी काढशाल बरोबर ना जर तुम्ही अँगल ए डिग्री मध्ये घेतात रेडियन मध्ये दिलाय कशात कन्वर्ट करतात डिग्री मध्ये. अँगल बी डिग्री मध्ये आहे बरोबर ना मग तुमचं फायनल आन्सर कशात यायला पाहिजे डिग्री मध्येच आहे बरोबर. मग सी अँगल कशामध्ये निघेल आपला डिग्री मध्ये निघेल पण त्याला कशात कन्वर्ट करावं लागेल कारण त्यांनी रेडियन मध्ये पण विचारलं त्यांनी विचारताना रेडियन मध्ये पण विचारलंय म्हणून लक्षात घ्या की जी पण व्हॅल्यू काढणार डिग्री मध्ये काढली की त्याला कशात कन्वर्ट करा रेडियन मध्ये. म्हणजे मी एक ट्रॅक फिक्स करून देतो की रेडियन मध्ये डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्या आधीचे त्यांना दुसऱ्यांना आधी कन्वर्ट करा. आणि जर सपोज दॅट तुम्ही रेडियन मध्ये घेत असाल रेडियन मध्ये तर फायनल आन्सर तुमचं रेडियन मध्ये मिळेल म्हणजे 120 ला तुम्ही रेडियन मध्ये घेत असाल तर बरोबर ना. मग लक्षात घ्या आता थोडस आपण ट्रायंगल कडे व्हॉट इज सम ऑफ अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी 180 डिग्री दॅट्स व्हॉट इज इक्वल्स टू 180 डिग्री. पण 180 डिग्री इन टर्म्स ऑफ रेडियन काय
रेडियन मध्ये 180 डिग्री घेतलंय ना, तीन कन्क्लुजन्स होते, 1 डिग्री, 180 डिग्री आणि 1 रेडियन, असे तीन कन्क्लुजन होते. ऐका लक्षात, विसरले, मिनिटचा इथं काही संबंध नाही, फॉर्मॅट बदलला. 180 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी रेडियन? पाय रेडियन ना. 180 डिग्री म्हणजे पाय, 180 विसरू नका, 180 म्हणजे किती? पाय रेडियन, बरोबर ना. मग आपण जर सपोज अँगल ए डिग्री मध्ये अँगल बी डिग्री मध्ये तर इक्वल टू किती घेणार? डिग्री मध्येच घ्यावा लागेल, बरोबर. मग जर आपण अँगल ए रेडियन मध्ये अँगल बी रेडियन मध्ये तर इथे अँगल 180 डिग्री कशात घ्यावा लागेल? मग कन्सेप्च्युअली पूर्णपणे आपल्याला रेडियन मध्ये राहावं लागेल. एक तर डिग्री मध्ये राहा, एक तर रेडियन मध्ये राहा, नाही तर डिग्री आणि रेडियन एकत्र करू शकत नाही. तुम्ही एकत्र लिहिताना जर रेडियन आणि डिग्रीला जर एकत्र केलं तर तुमचं फायनल आन्सर कशात काढणार? फायनल आन्सर कशात मिळेल? मिळालंच आहे ना, कारण तुम्हाला एक पर्टिक्युलर तुम्ही एका वेळी लिहिले, बरोबर ना. म्हणून लक्षात घ्या की आपल्याला अँगल सी ची व्हॅल्यू काढायची आहे दोघं फॉर्मॅटमध्ये, रेडियन मध्ये पण लागेल, डिग्री मध्ये पण लागेल. आन्सर बदलणार नाही, आन्सर तेच राहील, त्याच्यात काही चेंज होणार नाही. ओके, चला मग आता आपण इनर ट्रायंगल एबीसी जे दिलंय त्याला आधी मेन्शन करून घेऊ, आणि ज्याला गरजेचं वाटतं आपल्याला त्याला आधी कशात कन्वर्ट करून घेऊ? रेडियन. ओके, रेडियन टू डिग्री काही तुमच्या पद्धतीने. इनर ट्रायंगल ए बी सी अँगल ए इज इक्वल्स टू 7π/36 रेडियन. ओके, रेडियन टू डिग्री मध्ये कन्वर्जन कसं केलं? मल्टीप्लाय बाय 180/5. ओके, दॅट्स 7π/36 इंटू 180/5 कशात कन्वर्ट होईल? डिग्री मध्ये. लक्षात घ्या बरं का, डिग्री टू रेडियन, रेडियन टू डिग्री कन्वर्जन आलंच पाहिजे. ओके, दॅट्स पाय बाय गेट. ओके, 36π/30 ना, मी सांगितलंय फिक्स करून ठेवायला ना, मल्टिपल्स ऑफ 5, मल्टिपल्स ऑफ 4, 180 काय येतो हे लक्षात ठेवायचं. ओके, डन. 7 × 5 35 डिग्री, बरोबर. अँगल ए आला, अँगल बी अँड अँगल बी इज इक्वल्स टू 120 डिग्री, बरोबर. आता अँगल ए डिग्री मध्ये आला, बी डिग्री मध्ये आला. ओके, नाउ टू फाइंड अँगल सी, टू फाइंड अँगल सी, बरोबर. वी नो दॅट द सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल, वी नो दॅट सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल सांगा. चला आपण एबीसी नाव दिलंय त्याला, मग जसं मी लिहिलं त्या पद्धतीने लिहावं लागेल. मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. मी दोघं डिग्री मध्ये काढले, कोणून इक्वल टू 180 डिग्री मध्ये घेतोय. ओके, ना ज्या व्हॅल्यू आपण दिलेल्या आहेत त्यांनी त्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करू. अँगल ए ची व्हॅल्यू 35 प्लस अँगल बी ची व्हॅल्यू 120 प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. दोघांची सम करा, 155 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180. 155 च्या बाजूला ट्रान्सफर करा, तिकडे जाताना काय होईल? मायनस होईल. मग मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 मायनस 155 विच इज इक्वल टू 180, तो वरचा 25, 25. ओके, थर्ड अँगल किती आला? 25 डिग्री आला, बरोबर. त्यांनी कशात विचारला होता? डिग्री, ऍज वेल ऍज कशात पाहिजे? राईट हँड मध्ये. डिग्री मध्ये ऑलरेडी फाइंड आउट केला, आता कशात कन्वर्ट करूया? देन मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 25 इंटू पाय बाय 180. कशात कन्वर्ट झाला? ओके, लक्षात घ्या, रेडियनचं कन्वर्जन करताना 180/π ने मल्टिप्लाय करतो आणि डिग्रीचं कन्वर्जन करताना π/180 ने करतो. दोघांमध्ये फरक आहे, नाही तर मग सरळ सरळ मल्टिप्लाय करून चालतो असं नाही. ओके, चला कॅल्क्युलेट करा बरं, 5 आणि 5 जातोय. हा सांगा,
हाँ फाइव अन्य हाँ 36 कितने ना 5 by 36 रेडी तो मेजरमेंट ऑफ एंगल सी कितना आला 5 by 36 रेडी जानो जे वैल्यू काढा लावला तर ते माझे निघाले आलं लक्षात तो कंप्लीट करा पुढचं फक्त काय चेंज केलं होतं ए एंगल काय दिला होता 2 by 3 रेडियन एंगल बी काय दिला होता 45 डिग्री दिला होता आणि सेम क्वेश्चन सी फाइंड आउट करा डिग्री मध्ये आणि रेडियन मध्ये ओके वन्स अगेन वी हैव टू कन्वर्ट द ए एंगल डिग्री रेडियन टू डिग्री म्हणजे रेडियन मधून मला कशात जायचं डिग्री मध्ये जायचं बरोबर ना मग आपल्याला 2 by 3 रेडियन होता मग आपल्याला कन्वर्ट करायचं आहे 2 by 3 इनटू 180/π ने काय केलं मी मल्टीप्लाय कशात कन्वर्ट झाला डिग्री मध्ये आता एक सिंपली लक्षात घ्या हा पाय आणि हा पाय काय झाला कॅन्सल बरोबर ओके कॅन्सल झाल्यानंतर हा 3 ने 180 ला भाग जातोय किती ने जाईल 3 × 180 होतं बरोबर ना मग साधारणी सोपं जरी म्हटलं तर 3 × 18 पण होऊ शकतं असं पण करू शकतं डायरेक्ट दिला काय असा दिला काय सरकल हा किती आला 60 × 2 = 120 एवढंच कॅल्क्युलेशन ओके नंतर हा 1 + 45 डिग्री बरोबर दोघे डिग्री मध्ये आले इथे पुट करायचं आता हा ए किती होता 120 डिग्री होता बरोबर 120 + 45 ओके समेशन 165 120 + 45 = 165 165 इकडे गेला 180 - 15 डिग्री मध्ये लागला आता रेडियन मध्ये मग 15 डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करताना परत एकदा असंच काहीतरी जसा इथे भाग देतो तसं इथे पण भाग द्यावा लागेल मग कसा होणार बघा 15 × π/180 चल आता दोघांमध्ये मल्टिपल कोण आहे 5 बरोबर आहे 15 पण येतो आणि 180 पण येतो कारण युनिट प्लसला 5 इथे 0 आहे युनिट प्लसला 0 आणि 5 असला तर 5 ने भाग जातो साधारण सोपं डोक्यात ठेवायचं म्हटलं तर युनिट प्लस म्हणजे हा बरोबर मग 5 ने दोघांना भाग जातोय सांगा बरं भाग देऊन मग 5 × 3 = 15 आणि 36 बरोबर ना झालं नंतर 3 आणि जातोय ना सांगा 12 बरोबर 12 × 3 = 36 मग झालं इथून पुढे काय बघ जाणार नाही लक्षात जर अँगल सी रेडियन मध्ये पडली का ऑलरेडी दिलाय तो दिलाय ओके नेक्स्ट जो अजून घ्या थ्री पाय बाय 4 रेडियन आणि बी आहे 30 डिग्री ओके लक्षात घ्या आधीच 8 नंबरचं 9 नंबरचं सेम होतं फक्त एवढंच की तो तिथे जो अँगल होता 3 by 4 आणि दुसरा होता पण दोघं अँगल सेम झाले म्हणून आपले फायनल आन्सर दोघांचं सेम आलं होतं म्हणून मी 10 नंबरचं एक्झाम्पल दिलं 10 नंबरमध्ये एक अँगल आहे 5 π/9 रेडियन आणि दुसरा आहे 5 π/18 रेडियन ओके तुम्ही जर कन्वर्जन केलं असेल डिग्रीचं रेडियनमध्ये तर हा आला असेल तुमचा 100 डिग्री हा 100 आला असेल आणि हा 50 आला असेल बरोबर ना डिग्रीमध्ये कन्वर्ट करून आणि मग रेग्युलर प्रोसेस तुम्ही सॉल्व करून त्याचा अँगल असेल 30 डिग्री बरोबर जर मी रेडियन मध्येच कन्वर्ट केलं तुम्ही त्या पद्धतीने केलं ना आता मी या पद्धतीने करू देतो ओके तुम्ही डिग्री मध्ये कन्वर्ट करून मग सॉल्व केलं मी रेडियन मध्येच ठेवतो आणि मग कॅल्क्युलेट करतो ओके म्हणजे मी दोघांना चेंज करणार नाही पहिला अँगल आहे 5 π/9 रेडियन दुसरा आहे 5 π/18 बरोबर नाउ लवर सम परत इथे सेम येणार बरोबर फक्त इथे आपल्याला काय घ्यावं लागेल पाय रेडियन पाय मध्ये लागेल ना 180 म्हणजे पाय रेडियन असतो ना मग पुढचं कॅल्क्युलेशन बघा ना ओके ए अँगल 5 π/9 प्लस 5 π/18 बरोबर पुढे सांगा चला आपल्याला ना क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व करावा लागेल ना दोघांचा डिनोमिनेटर सेम करायसाठी काय आपण घेतलं होतं एक्झाम्पल याला 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करावा लागेल बरोबर याला जर 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर 5 × 2 10 π + 5 π = 15 π 15 π / 18 18 π ओके चला मग आता हा 15 π / 18
भाग जो तक जाऊन भाग दस कि इतने भाग दिन तीन आने चला सर प्लस मेजरमेंट ऑफ एंगल सी इज इक्वल टू पाई फाइव पाई बाय सिक्स बाजू मेजरमेंट ऑफ एंगल सी इज इक्वल टू पाई माइनस फाइव पाई बाय सिक्स क्रॉस मल्टीप्लाई करून त्याला सॉल्व करा क्रॉस मल्टीप्लाई अजून काय पाहिजे ना क्रॉस मल्टीप्लाई सांग 6 पाई माइनस 5 पाई अपॉन 6 That's what is equals to 6 pi minus 5 pi pi that's pi upon 6 radian radian मध्ये हा चालला का सी तुमचा radian मध्ये हा चालला ना ओके मी याला आता कशात कन्वर्ट करू डिग्री त्यांनी डिग्री मध्ये पण radian मध्ये कन्वर्ट केलं मग फाइनल आंसर बघा मेजरमेंट ऑफ एंगल सी इज इक्वल्स टू पाय बाय सिक्स इन टू 180 अपॉन पाच कशात कन्वर्ट केलं मी डिग्री मध्ये पाय पाय गेट कॅन्सल सहा ने 180 ला भाग जातो साईन अच्छा म्हणून काय फक्त तीन ने घ्यायचं तो 30 आहे ओके तो 30 दॅट्स व्हाई इज 30 डिग्री बरोबर 30 डिग्री ना काय ओके डीए फॉरमॅट मध्ये एग्जांपल होमवर्क आहे मी फक्त दोन अँगल देतो थर्ड अँगल तुम्ही फाइंड आउट करा डिग्री मध्ये पण आणि रेडियन मध्ये ओके 11 नंबरचा क्वेश्चन पहिला अँगल आहे 3π/5 आणि दुसरा आहे 4π/50 दोघं रेडियन मध्ये का एक डिग्री मध्ये एक ग्रॅडियंट मध्ये ओके दोन एक्झाम्पल